గోయిక ఇతిహాసం ఫస్ట్ టైం జనై డిస్క్వాలిఫికేషన్ సంజయ్ బాంధికారాజర్ దల్లలో మై ఫస్ట్ పర్సన్ టు డి డిస్క్వాలిఫైడ్ ఇస్ డాక్టర్ లూయిస్ ప్రోతో బార్బోజ్ తేజనంతర్ వాట్ యు కాల్ దట్ డిస్క్వాలిఫికేషన్ రవి నాయక్ డిస్క్వాలిఫై జాలో హి సబ్మిట్ డిస్క్వాలిఫికేషన్ పిటిషన్ ని హౌ సమీరట్లో అని ఆ యా అధ్యక్షక సంతా तुझी चलना तुझे डिस्कॉलिफिकेशन पेटिशन अच्छा वो फाटा डिस्कॉल पर डिस्कॉल सरकार पड़ता है ये दिसला डिस्कॉल पेटिशन चलना लोग उलयता सकता अरे फिक्सिंग करना सेटिंग करना ये लोग उलपा अधिकार दिला नंबर टू या डिस्कॉलिफिकेशन पेटिशन एक आमदार फाइल करूं ना एक आमदार फाइल करूं ना लीडर ऑफ ओपोजिशन जो तो फाइल करी ना आज पास टीका के फिर डिफेक्टर घोचना डिफेक्टर घोचना ट्रेटर घोचना लोग इतना लोग इतना कांग्रेस पक्षान स्पष्ट करूं जाए तू मोलो तू स्पोक्सपर्सन है कि स्पष्ट कर व्हाट इज द मीनिंग ऑफ ट्रेटर एंड व्हाट इज द मीनिंग ऑफ बिट्रेयर तुमको जाए तो ट्रेटर जाए तो बिट्रेयर कि काल के फाटी काल तो गला बाबड़ो आता हम तो नॉर्थ ब्लॉक बरवरचो तेने सांगला शंकर फटके तेने सांगला किते सांगू जाय ते आणि आमच्या एका लीडरान अध्यक्षाक सांगला ग्रुपान व्हाट्सअप करून एका तू रिस्पॉन्स कर म्हणून रिस्पॉन्ड ना आयच्या काळान सायलन्स इज कन्सेंट ज्यांना तू रिस्पॉन्स दिनाय त्यांना त्याचा अर्थ तुवें मानून घेतले आणि खंय तरी म्हटला अध्यक्षान कि आम्ही सत्तर जेवन जाए करप्शन कश करू सकता माका लोकानी सांगले तो उलयता कि सत्तर नसता तुम्ही सत्ता जिंकता दुसऱ्यांक ती दुसरी वाट आता काढल्या तुम्ही पैसे करपाची सत्ता कितें येवपाची सत्ता जर तर येयले जाल्यार आमच्या अध्यक्षाक पैसे करून येवचे ना एलओपी करतलो सो ह्या वाटेन एक सत्ता आमच्या अध्यक्षाक पैसे करून येवचे ना एलओपी करतलो सो ह्या वाटेन एक सत्ता की पावर सेलिंग ऑफ पावर हे म्हाका लोकांनी फोन करून सांगलां डिस्क्वालिफिकेशन अर्थ तूं रावं ना तिंचे जो फुडें पॉलिटिकली आमी लिगल थंय आसून पॉलिटिकली ते आमी आवाज करूंक जाल्लो चॅरमॅन ऑफ द कमिटी आसा कॅम्पेन कमिटी तो सांगतालो आपूण पावन वचतलो ऑफिसान म्हणून वा अध्यक्ष आसा थंयसर आता तो किदें असो लोकांक सांगतालो तें हांव नको लोक रावले तेका विचारपाक केन्ना आवाज उडयलो डिस्कॉलिफाय जावंक जाय म्हणून केन्ना आवाज केला की हो सरकार ह्या डिस्कॉलिफायड पयलीं लोकांचे सगळें सेटींग कशें उलयता लोक उलयता हे सगळें सेटींग चल्ला म्हणून ज्या कॉन्स्टिट्युशन वचून बोबो जावंक नासलो दीस रात थंय तिका भायर सरून दिवं फोन आसले घरांतले काय बावटे घेवन तिचे धंदा करूंक जाय आसले कितें केलां डिस्कॉलिफिकेशन पिटिशन फायल केले आयज पासून तीन वर्सां जाली चल्ला दिसतूच ते कितें करता पिपल लोक पिपल आर नॉट मॅड लोक सगळे शिकयतले आमकां एंटी इन्क्युम्बन्सी ह्या सरकाराचेर आसा ती फायदो जी आमच्या पक्षान घेवंक जाय आसली तो घेवंक ना आयज पर्यंत आनी कारण कितें आमचे ओपोजिशन फेसीस जी आसात आयज तिंचेर लोकांचो विश्वास ना पण आयज पर्यंत हांव झगडला जेन्ना माझ्या मनाक जे प्रश्न दिसलो हांव सारखो ओपन घेतलो हे आतां सांगतात लिडरांचे अशें उलोवं नाकाय तशें उलय ह्या सब्जेक्टाचेर उलोवं नाकाय त्या सब्जेक्टाचेर उलोवं नाकाय सो आय डिसायडेड टू स्टॉप बट हांव पळयता मिडिया सगळ्यांचे कितले प्रेस कॉन्फरन्स जाले आनी कितले एग्रेसीव आहा ह्या गव्हर्नमेंटाचे तुम्ही लोक जाणा सी तूं सांगल्या पळय त्या प्रमाणे येता की हांवें जेन्ना उलयता म्हाज्या प्रेस कॉन्फरन्सान आनी मनान कालच्यान सुद्दां उलयता पूण आयज परिस्थिती ही आहा आमची लिडरशीप जी आहा ती ह्या सरकाराक हेड ऑन घेवपाक दिना म्हाका अट घालता हेजेर उलोवं नाकाय तेजेर उलोवं नाकाय ह्या विशयाचेर उलोवंक नाकाय त्या विशयाचेर उलोवंक नाकाय सो तशें जाल्यार हांव सायलंट पूण हांव एक सायलंटाचो असो आसा आयज मिडिया सेल खंय आसा टोटल मिडिया सेल जी आसा कितलीशी प्रेस कॉन्फरन्स जाल्या मिडिया सेलाची ते तसो बसला एलओपीच्या ऑफिसान तो आदलो कमिशन एजंट
टूरिज्म मिनिस्टर आसान तो पत्र काडीत लायता इंकार सांगता 30% कमीशन 30% कमीशन 30% सगळे खबर आ कमीशन म्हणून आणि काय ना बीजेपीचे इतले हे आसा एलओपीचे ऑफिस आसा त्यांना आमकां इन्फॉर्मेशन देऊन जाय हेजेर घे म्हणून हे परत सांगता आम्ही किती घेऊ शकतात ना त्याची इथं घेऊ नका आमचो इंटरेस्ट आहे त्याचा इंटरेस्ट आय डिसायडेड टू बी सायलंट बट म्हाका हे दिसता आम्ही एक असा स्पोक्स पर्सन बी हुशार प्रामाणिक एनवायरमेंटलिस्ट इतले प्रश्न घेतलाय तो काँग्रेस स्पोक्स पर्सन डॉक्टर आशिष कामत खूप आज प्रेस कॉन्फरन्स कोण फाटी कांटेकरान घेतला म्हणजे किती घेतात ते नका झाले टाइम लाग प्रश्न एकूच हा दाखोवपाक की आम्ही बाबा किती तरी घेता आणि म्हाका अध्यक्षान हे आधी म्हटलं एटलिस्ट वी आर गेटिंग सम वी आर गेटिंग कवरेज हा एटलिस्टाचेर ना आम्ही किती करूं जाय सत्तेर येऊक जाय जाल्यार सरकारक आमच्या गांवटी भाषेत म्हणतात तर नागडे कळ शिवाय लोकांच्या फुड्यान हो सरकार पडचो ना आणि चलता त्या प्रमाणे म्हाका इंटरेस्ट उलोवपाचे ना तुझा आवाज खंय तरी बंद करपाचा प्रयत्न केल्लो आसा कोण हांव सांगता प्रयत्न न्हू आमकां सांगता स्टेट तूं वगळ नाका इशू तो हो गे बसतात गे आणि कितें गे हांवें केन्नाच म्हाज्या लायफान आयज पर्यंत दलालगिरी करूंक ना उलयला तेन्ना हांव कोणाक भियेनासतना उलयला हेजे फुडलें हांव नको फाल्यांचे हांव सांगूंक शकना चार पांयांचो बडो खंय पडटा न्हू पूण आयज पर्यंत हांव झगडला जेन्ना म्हाज्या मनान एक प्रश्न दिसलो हांव सारको ओपन घेतलो हे आतां सांगतात लिडरांचे अशें उलोवं नाकाय तशें उलय ह्या काँग्रेस अलायन्स करता अशी चर्चा चालू आसा अलायन्साचो प्रश्न एक आसा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी जी आसा इट इज द हायस्ट बॉडी इन द स्टेट ते बॉडीन प्रश्न पीसीसीन रेजोल्युशन घेतला की कोणाच कोडे अलायन्स करपाचे ना आता आणि हे लिडर असतात आणि ओपनली सांगतात कारण वी आर हॅव्हिंग टॉक्स ऑफ अलायन्स तुम्ही जाण असतले जेव्हा मडगाव म्युन्सिपॅलिटी इलेक्शन झाले त्यांना दिगंबर बाब वेगिलाल बाब आणि विजय बाब यांच्यानी एकट्या करून अलायन्स केले हायन त्यांना ओपनली एक्सपोज केले त्यांना त्यांना इट इज नॉट पार्टी बेस आयज जी चेअरमॅन जी आसा कॅम्पेन कमिटीचो त्याणें आपले दोन सीट विकले आयज सांगना हायन त्यांनाच सांगला आणि आमच्याकडे लिडर असो आसा की मडगाव म्युन्सिपॅलिटी जिंकूंक शकना जाल्यार तूं सरकार कसो उडयतलो तूं एक सीट तर एक मडगाव म्युन्सिपॅलिटी तुझ्याकडे घेऊन जायना जाल्यार आता पीसीसीचे रेजोल्युशन आसा अलायन्स करचे म्हणून ते पीसीसी जे रेजोल्युशन चेंज केला काय लिडरांनी सांगला ते पीसीसी रेजोल्युशन इज सस्पेंडेड आणि लोकांक फुडयता सांगून की ब्लॉक इज गोईंग टू डिसाईड द कॅन्डिडेट पीसीसी जो तुम्ही रिस्पेक्ट दिना ब्लॉकांनी खंयच्या हाडला तुम्ही कसल्यो मुस्करी करता तुम्ही लोकांच्यो आता त्या दिसा कलंगूट ब्लॉकाची मिटींग झाली कलंगूट ब्लॉकाची मिटींग जाता असताना पत्रकारांनी विचारले स्ट्रॅटेजिस्ट गेलो मेन आमचो टॉल रिस्पेक्टेड लिडर थंय आसलो तुम्ही बीजेपी मिनिस्टराक घेतले आय डोंट नो हू इज द बीजेपी यू आस्क मी हू इज द काँग्रेस मी कसली स्ट्रॅटेजी करताय तुझो दुस्मन तर कोण तुका खबर ना तू कोणाक काबार करूंक गेलाय तर तीग जाण लिडर आहात तिकेट म्हणून तीग काबार करूंक गेलाय स्ट्रॅटेजी म्हणटा ती कितें तुझो दुस्मन कोण तो पयलो तुवें जाणा जावं जाव आणि दुस्मनाचेर उलय ताणें तिका उतर दिवंक ना की आम्ही तिका घेवचे ना भितर म्हणून पूण फकणां तरले कसली सो हे पक्षाक मारप पडटले आणि जितले हांव सांगत हा परत सांगता जितली एंटी इन्क्युम्बन्सी या सरकाराचेर आसा ती फायदो जी आमच्या पक्षान घेऊंक जाय